लेक्चर ला आपण एससीआरचा पॉइंट बघितला होता. एससीआर आपलं वर्किंग कंस्ट्रक्शन वगैरे आपण पाठमागच्या लेक्चरला बघितलं होतं एससीआरचं. ओके, त्याच्यानंतर ह्या लेक्चरला आपण टू ट्रान्झिस्टर अॅनॉलॉजी म्हणून कन्सेप्ट आहे, एससीआरचं फॉर्मेशन कसं झालेलं आहे, दोन ट्रान्झिस्टरचं कॉम्बिनेशन करून आपण एससीआर कसा फॉर्म केलेला आहे ते आपल्याला बघायचं आहे. ते कॅरेक्टरिस्टिक्स बघितले, त्याचे वेगवेगळे मोड्स होते ते बघितले आपण प्रिव्हियस लेक्चरला. आता ते टू ट्रान्झिस्टर अॅनॉलॉजी, इट इज मीन बाय टू ट्रान्झिस्टर अॅनॉलॉजी. आता टू ट्रान्झिस्टर जो काय आपला एससीआर आहे, तो एससीआर दोन ट्रान्झिस्टर एकत्र कॉम्बिनेशन करून तो ट्रान्झिस्टर आपला एससीआर तयार केलेला आहे. आता त्याच्यामध्ये पण एक पीएनपी ट्रान्झिस्टर आहे आणि एक एनपीएन ट्रान्झिस्टर आहे. ओके, लक्षात ठेवा. आवाज येतोय ना माझा क्लिअर? हॅलो, आवाज हो येतोय सर, ना सगळ्यांना? हो सर. ओके, तर दोन ट्रान्झिस्टरचं फॉर्मेशन कसं केलेलं आहे बघा. आता हे कंबाईन केलेलं ट्रान्झिस्टर झालं, पण कसं केलं, एक पीएनपी ट्रान्झिस्टर आहे. पीएनपी ट्रान्झिस्टर त्याचा हा कलेक्टर बेस इमिटर असं त्याचे टर्मिनल्स आहेत. नाही, खाली दिलंय ते कुठला ट्रान्झिस्टर कसा कनेक्ट केलेला आहे. हा, तरी हे वरचं टर्मिनल आहे ते पीएनपी ट्रान्झिस्टरचं इमिटर टर्मिनल आहे. दिलंय बघा, इमिटर टर्मिनल आहे ते. हे मिडल जे टर्मिनल आहे, आता हे ह्याचा एन टाईप आणि ह्याचा एन मटेरियल. एक मिनिट, दाखवतो मी सेपरेट ड्रॉइंग काढून. त्याच्यामध्ये आपल्याला समजेल टू ट्रान्झिस्टर मध्ये दोन ट्रान्झिस्टर कसे एकत्र ही केलेले आहेत. ओके, बघा हा पीएनपी ट्रान्झिस्टर आहे. त्याला त्याचं पी एन पी असा आहे आणि दुसरा ट्रान्झिस्टर जो आहे तो एनपीएन ट्रान्झिस्टर आहे. एन हा ट्रान्झिस्टर आहे. आता जो काय फर्स्ट पीएनपी ट्रान्झिस्टर आहे, त्याचे हे टर्मिनल आहे ते इमिटर टर्मिनल आहे, वरचं टर्मिनल हे बेस आहे. आता ह्या एनपीएन ट्रान्झिस्टरचा कलेक्टर आणि पीएनपी ट्रान्झिस्टरचा बेस एकमेकाला कनेक्ट केलेले आहे. आता हा वरचा टर्मिनल आहे एनपीएन ट्रान्झिस्टरचा, तो कलेक्टर आहे आणि हे एन टाईप मटेरियल आहे. हे एनचा आहे तो हा आहे तो बेस आहे पीएनपी ट्रान्झिस्टरचा, आणि हा कलेक्टर आहे आणि हा बेस आहे. हा कलेक्टर टर्मिनल ऑफ पीएनपी ट्रान्झिस्टर आणि एनपीएन ट्रान्झिस्टरचा बेस एकमेकाला कनेक्टेड आहे. हे खालचं आहे ते तुमचं इमिटर टर्मिनल ऑफ एनपीएन ट्रान्झिस्टर. इमिटर म्हणजे हे दोन जे टर्मिनल आहे, हे अॅनोड टर्मिनल आहे. आपल्या एससीआरचा अॅनोड टर्मिनल आहे. दिस इज द अॅनोड टर्मिनल, दिस इज द कॅथोड टर्मिनल, दिस इज द कॅथोड टर्मिनल. आता हे अॅनोड कॅथोड आहे ते अॅनोड टर्मिनल आहे ते पीएनपी ट्रान्झिस्टरच्या इमिटर टर्मिनल आहे. पीएनपी ट्रान्झिस्टरचं इमिटर टर्मिनल आहे. कॅथोड जे काय टर्मिनल आहे ते एनपीएन ट्रान्झिस्टरचं इमिटर टर्मिनल आहे. लक्षात आहे. आता गेट फॉर्मेशन कसं केलं बघा. गेट गेट मध्ये कसं केले, जो काय हे कनेक्शन केले पी टाईप मटेरियल आहे. आता हे जे काय पी टाईपचं मटेरियल आहे त्याला गेट कनेक्ट केलेलं आहे. एक्स्ट्रा टर्मिनल जे गेट आहे ते ह्या
पीला पी कनेक्ट केलेला आहे बरं का, हे पी पी मटेरियल याला कनेक्टेड आहे हे, आणि हे एन ला एन ए मटेरियल कनेक्टेड आहे असं आहे. हे पी मटेरियललाच इथे गेट टर्मिनल दिलेला आहे, त्याला इथं गेट टर्मिनल इथं दिलेला आहे असं. हे असं त्याचं कन्स्ट्रक्शन आहे. आपली एससीआरची इंटरनली असं तो दोन ट्रान्झिस्टर एकत्र फॉर्म करून हे केलेलं आहे. गेट टर्मिनल काय असेल, कलेक्टर टर्मिनल ऑफ पीएनपी ट्रान्झिस्टर आणि बेस टर्मिनल ऑफ पीएनपीएन ट्रान्झिस्टर या दोन्हीच कॉम्बिनेशन करून हा गेट टर्मिनल कनेक्ट केलेला आहे पी टाईप. कन्स्ट्रक्शन लक्षात आले का तुमचं? टू ट्रान्झिस्टर अनालॉजी, टू ट्रान्झिस्टर अनालॉजी म्हणजे काय तर दोन ट्रान्झिस्टरचं कॉम्बिनेशन करून आपण एससीआर फॉर्म केलेला आहे. त्याच्या टू ट्रान्झिस्टर मध्ये आपलं काय आपण करणार आहे ते आपल्याला इथे बघायचं आहे टू ट्रान्झिस्टर मध्ये. आता त्याची सर्किट डायग्राम जी आहे टू ट्रान्झिस्टर अनालॉजीची सर्किट डायग्राम बघू आपण. त्याच्यावरून त्याचं हे काढायचं आहे आपल्याला बरं का. हे समजले का तुम्हाला कन्स्ट्रक्शन? हे कन्स्ट्रक्शन समजलंय का? आवाज येतो का? हो सर. हॅलो, हे समजलंय का तुम्हाला? हॅलो सर. हा सर, म्हणजे एससीआर हा दोन डायोडचं कॉम्बिनेशन आहे का ट्रान्झिस्टरचा? दोन ट्रान्झिस्टर. हा दोन ट्रान्झिस्टर सर, दोन ट्रान्झिस्टरचं कॉम्बिनेशन आहे एससीआर. हा जो काही डिवाइस आहे ते दोन ट्रान्झिस्टरचं कॉम्बिनेशन आहे. कन्स्ट्रक्शन समजले का? आपल्याला पुढचं जे इक्वेशन कॅल्क्युलेट करायचं आहे हे जे काही इक्वेशन खाली दिलंय का नाही, हे काय काय आहे आपल्याला बघायचं आहे. हे आपण इक्वेशन कॅल्क्युलेट करून बघणार आहे. खालचं इक्वेशन ह्या सर्किट डायग्राम वरून ते इक्वेशन घ्यायचं आहे आपल्याला. ते कन्स्ट्रक्शन समजले का तुम्हाला? हे कसं तो दोन ट्रान्झिस्टर कसे एकत्र कनेक्ट केलेले आहेत, ते कसं फॉर्मेशन केलंय त्याचं, हे समजलंय का? अरे समजलंय का? नाही होय नाही काय तरी सांगायचं. रिपीट करायचं का? एक मिनिट. काय आहे बघा, एक पीएनपी ट्रान्झिस्टर आणि एक एनपीएन ट्रान्झिस्टर असे दोन ट्रान्झिस्टरचं कॉम्बिनेशन आहे. एक पीएनपी ट्रान्झिस्टर दुसरा एनपीएन ट्रान्झिस्टर असे दोन टाइपचे ट्रान्झिस्टर आहेत. ओके, आता पीएनपी ट्रान्झिस्टर आणि एनपीएन ट्रान्झिस्टर दाखव. यातला एक आहे तो पीएनपी ट्रान्झिस्टर आहे. ओके, सो दिस इज द पीएनपी ट्रान्झिस्टर, पीएनपी पीएनपी ट्रान्झिस्टर. सेकंड आहे तो एनपीएन ट्रान्झिस्टर आहे. एनपीएन एनपीएन असा ट्रान्झिस्टर आहे बरोबर. आता हा जो पीएनपी ट्रान्झिस्टर आहे ना, त्याचं हे वरचं हे वरच्या साईडला जे आहे ना, हे आहे ते इमिटर टर्मिनल आहे. आणि एनपीएन ट्रान्झिस्टरचं हे आहे ते हे एनपीएन ट्रान्झिस्टरचं इमिटर आहे. म्हणजे हा आपला एनोड म्हणून ऍक्ट होणार आहे. लक्षात आहे बघा, हे जे काही वर पीएनपी ट्रान्झिस्टरचं इमिटर टर्मिनल आहे, आपले एससीआरचा एनोड म्हणून ऍक्ट होणार आहे. एनपीएन ट्रान्झिस्टरचा इमिटर हा आपला कॅथोड म्हणून ऍक्ट होणार आहे, कॅथोड म्हणून ऍक्ट होणार आहे. ओके, आता काय आहे, हे बेस टर्मिनल आहे. हे पीएनपी ट्रान्झिस्टरचं हे एन आहे ते बेस टर्मिनल आहे. म्हणजे हे बेस टर्मिनल ह्याच्या कलेक्टरला कनेक्ट केलेलं आहे. कुठल्या एनपीएन ट्रान्झिस्टरच्या कलेक्टरला कनेक्ट केलेलं आहे. एनपीएन ट्रान्झिस्टरचं बेस टर्मिनल एनपीएन ट्रान्झिस्टरच्या कलेक्टरला कनेक्ट केलं, कारण हे कलेक्टर टर्मिनल आहे. आणि पीएनपी ट्रान्झिस्टरचं कलेक्टर टर्मिनल हे एनपीएन ट्रान्झिस्टरच्या बेसला कनेक्टेड केलेलं आहे. आले लक्षात बघा, पीएनपी ट्रान्झिस्टरचं बेस टर्मिनल एनपीएनच्या कलेक्टरला कनेक्ट केलेलं आहे. पीएनपीचा कलेक्टर एनपीएनच्या बेसला कनेक्ट केलेला आहे. आणि हे जे काय पी टाईपचं मटेरियल आहे, हे तुमचं गेट असणार आहे, गेट टर्मिनल. हे आपलं गेट टर्मिनल असणार आहे.
समजलंय का इथपर्यंत? इथपर्यंत समजलंय का सांगा, हे कन्स्ट्रक्शन कसं ते होईल का? हो सर, समजलं. हा आता आपल्याला काय करायचंय, ते सर्किट डायग्राम आहे त्याची, ते सर्किट डायग्राम वर ना आता जे हिचे सांगितले ना तशीच ती सर्किट डायग्राम आहे. ही सर्किट डायग्राम आहे. हे सर्किट डायग्राम आहे, आता मी सांगितल्यासारखं सेम ते सर्किट डायग्राम आहे बघा. आता हा पीएनपी ट्रान्झिस्टर आहे, हा पीएनपी ट्रान्झिस्टर तो वरचं त्याच्यासाठी एरो आहे, तो इमिटर टर्मिनल असतो. हा एनपीएन ट्रान्झिस्टर आहे, त्याचा खाली एरो म्हणजे ही इमिटर टर्मिनल आहे. एनोड जे आहे तो हा पीएनपी ट्रान्झिस्टरचं इमिटर टर्मिनल आहे, आणि कॅथोड जे आहे ते एनपीएन ट्रान्झिस्टरचं इमिटर टर्मिनल आहे. आता बघा, ह्या एनपीएनचा बेस, ह्या पीएनपीचा बेस एनपीएनला कनेक्ट, एनपीएनच्या कलेक्टरला कनेक्टेड आहे. हा बेस टर्मिनल ह्या एनपीएनच्या कलेक्टरला कनेक्टेड आहे, आणि एनपीएनचा बेस ह्या पीएनपीच्या कलेक्टर टर्मिनलला कनेक्टेड आहे. आणि हे पीएनपीचा एनपीएन पीएनपीचा कलेक्टर आणि एनपीएनचा बेस ही ज्या ठिकाणी कनेक्टेड केलेले आहेत तोच तुमचा गेट टर्मिनल आहे. सर्किट डायग्राम लक्षात आली का? हो सर, हो सर. सर्किट डायग्राम मध्ये काय आहे बघा, एनोड टर्मिनल कुठला आहे, पीएनपी टर्मिनलचं पीएनपी ट्रान्झिस्टरचं इमिटर टर्मिनल हे तुमचं एनोड टर्मिनल आहे. कॅथोड टर्मिनल कुठला आहे, तर एनपीएनचं एनोड एनपीएनचं इमिटर टर्मिनल हे कॅथोड टर्मिनल आहे. आता बाकीचं बघा, पीएनपीचा बेस टर्मिनल हे एनपीएनच्या कलेक्टर टर्मिनलला कनेक्टेड केलेला आहे, आणि एनपीएनचा बेस हा पीएनपीच्या कलेक्टर टर्मिनलला कनेक्टेड केलेला आहे. आणि हे पीएनपीचा कलेक्टर आणि एनपीएनचा बेस ज्या ठिकाणी कनेक्ट केलं आहे तेच तुमचं गेट टर्मिनल असणार आहे, असं आहे. आले लक्षात? आता बघा, आता हिचं आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे जर कलेक्टर क्रमचे इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं, इक्वेशन कुठलं फाइंड आउट करायचं बघा. फायनल इक्वेशन आपल्याला एनोड क्रम, एक मिनिट, एनोड क्रमचे इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. त्या एनोड क्रमचे इक्वेशन कसं फाइंड आउट करायचं आपण बघूच. आता इथं काय सांगितलं बघा, मी इक्वेशन स्टार्ट होते आपल्याला, इथून स्टार्ट होते. आता हे कुठून आलं हे तुम्हाला सांगतो मी नंतर, म्हणजे आपण इक्वेशन ज्यावेळेस स्टार्ट करू त्यावेळेस हे इक्वेशन कुठून आलं हे महत्वाचं आहे. ओके, आता बघा, द लॅचिंग ऍक्शन कॅन बी एक्सप्लेन्ड बाय द टू ट्रान्झिस्टर एनोलॉजी. आता लॅचिंग करंट जी काय कन्सेप्ट होती आपली, त्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये बघितलं होतं आपण लॅचिंग करंट. कशाला लॅचिंग करंट म्हणायचं कोण सांगू शकतंय का? मिनिमम करंट रिक्वायर टू टर्न ऑन ट्रान्झिस्टर, यस सर. टू टर्न ऑन, यस सर. म्हणजे ते जे काही लॅचिंग आहे ते टू ट्रान्झिस्टर एनोलॉजी वरून आपण अनालिसिस करू शकतो त्याचं, असं सांगितलंय त्यांनी. टू ट्रान्झिस्टर अनालिसिस वरून त्याचे आपण लॅचिंग कसं होत आहे किंवा त्याचा काय इफेक्ट होतोय ते आपल्याला इथे एक्सप्लेन केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये काय सांगितले, पीएन स्ट्रक्चर ऑफ थायरिस्टर कॅन बी कन्सिस्ट ऑफ टू कॉम्प्लिमेंटरी ट्रान्झिस्टर्स. दोन कॉम्प्लिमेंटरी ट्रान्झिस्टर आहेत, कुठला? एक पीएनपी ट्रान्झिस्टर आहे तो क्यू वन ट्रान्झिस्टर आहे, आणि एनपीएन ट्रान्झिस्टर आहे तो क्यू टू ट्रान्झिस्टर आहे, असं आहे. सांगितले, द कलेक्टर करंट ऑफ थायरिस्टर इज रिलेटेड टू द इमिटर करंट अँड लिकेज करंट. काय सांगितलंय, द कलेक्टर करंट ऑफ थायरिस्टर इज रिलेटेड टू इमिटर करंट अँड लिकेज करंट. मग त्याच्यावरून इक्वेशन आलंय, कलेक्टर करंट ऑफ ट्रान्झिस्टर आयसी करंट इज रिलेटेड टू इमिटर करंट अँड आयसीबीओ, असं आलेलं आहे. आता हे अल्फा कुठून आलं हे बघायचं आहे आपल्याला. आता जर तुम्ही पाठीमागचं जर चॅप्टर मध्ये जर अल्फा आणि बीटाचं रिलेशन जर बघितलं
प्रीवियस चैप्टरच्या नोट्स मध्ये जर तुम्ही बघितलं अल्फा आणि बीटा तुम्हाला पॅटर्नचा चॅप्टर दाखवतो तिचं रिलेशन बघितलं तर ते अल्फाचं इक्वेशन काय आहे बघायचं आहे अल्फाचं इक्वेशन काय आहे इथं बघा बरं अल्फा इज इक्वल टू काय घेतले आपण अल्फा इज इक्वल टू काय घेतले आय सी डिवायडेड बाय आय ई आय सी डिवायडेड बाय सर आवाज येत नाहीये. आवाज येतो का? हॅलो, तर नेटवर्क डिस्कनेक्ट झालं होतं. अल्फा इज इक्वल टू काय होतो आपण बघितलं आता. अल्फा अल्फा इज इक्वल टू काय होतं? फर्स्ट चॅप्टरच्या नोट्स मध्ये आहे बघा. अल्फा इज इक्वल टू काय? अल्फा इज इक्वल टू काय? सी अपॉन आय आय सी डिवायडेड बाय आय ई आय सी डिवायडेड बाय आय ई. बरोबर आहे ना? आय सी डिवायडेड बाय आय ई. स्क्रीन नाही दिसत. स्क्रीन नाही का दिसत? एक मिनिट. आय सी डिवायडेड बाय आय ई काय होतं आपलं इक्वेशन अल्फाचं? आय सी डिवायडेड बाय आय ई. तेच ते जे इक्वेशन आहे ना अल्फाचं ते फक्त आयसीजी कोटू लिहायचं. म्हणजे इक्वेशन आयसीजी कोटू लिहिलं तर काय येईल? हे जे काय अल्फा इज इक्वल टू आयसी डिवायडेड बाय आय ई आहे तर हे आयसीजी कोटू इक्वेशन लिहायचं आपल्याला. तर काय लिहायचं? अल्फा इंटू आय. हा म्हणजे काय येईल बघा. आयसी इज इक्वल टू एक मिनिट करतो. आयसी इज इक्वल टू काय होतं? अल्फा. आता अल्फा अल्फाला ए घेऊ बघा तात्पुरत स्मॉल ए घेऊ अल्फा. अल्फा इंटू आय ई. बरोबर आहे. अल्फा इंटू आय ई असे. आता प्लस ह्याच्यात फी बी ओ ई घ्यायचा आहे लिकेज करंट.
जो काही लिकेज करंट आहे तो घ्यायचा आहे आयसीबीओ, हा प्लस ह्याच्यामध्ये ऍड करायचा आहे कारण हा लिकेज करंट आहे, प्लस आयबी आयसीबीओ कलेक्टर टू बेस इमिटर करंट, लिकेज करंट हा आपल्याला करंट हा ऍड करायचा आहे ह्याच्यामध्ये. का तर त्याचं सांगितलंय बघा वरती, द कलेक्टर करंट ऑफ ट्रान्झिस्टर इज रिलेटेड टू द इमिटर करंट अँड लिकेज करंट. ह्या लिकेज करंट त्या इक्वेशन मध्ये आपल्याला ऍड करायचा आहे. समजलं काय? आयसीबीओ कुठून आले तर हा लिकेज करंट आहे, येते का लक्षात? हा काय आहे? लिकेज करंट आहे आयसीबीओ जो काय ऍड, इट मे बी व्हेरी स्मॉल और इट मे बी झिरो. हा लिकेज करंट मे बी स्मॉल और मे बी झिरो, याची व्हॅल्यू स्मॉल असते किंवा झिरो असते, येते लक्षात? देअर आयसीबीओ इज अ लिकेज करंट, इथं सांगितले फ्रॉम कलेक्टर टू बेस विथ इमिटर ओपन, इमिटर ओपन असताना तुमचं हे लिहायचं आहे. आणि हे काय कॉमन बेस करंट गेन आहे, अल्फा जो आहे तो कॉमन बेस करंट आहे. ओके, आता हे जे इक्वेशन आहे ते फक्त आता हे तर लिहायचं आहे बघा. त्याच्यामध्ये आयसी वन, आयसी वन कुठं आहे बघा? हा आयसी वन आहे, आयसी वन आहे आणि हा आयसी टू आहे. आयसी वन आहे आणि आयसी टू, हे आयसी वन आयसी टू साठी हे सेम इक्वेशन लिहायचं आहे बघा. आयसी वन इज इक्वल टू काय? अल्फा इंटू आई. आई काय? आई करंट म्हणजे काय आहे? आपला एनोड करंट आहे. तर बघा सर्किट डायग्राम मध्ये बघा, आई करंट म्हणजेच काय आहे? हा तर आपला एनोड करंट आहे, म्हणजे इथं आपण आई आणि आय ए घेऊ शकतो. एनोड करंट प्लस आयसीबीओ, आयसीबीओ, आयसीबीओ कलेक्टर लिकेज करंट. आता आयसी टू च सेम इक्वेशन लिहायचं आहे. आयसी टू इज इक्वल टू दुसऱ्या ट्रान्झिस्टर साठी अल्फा इंटू, आता ह्याचा इमिटर करंट कुठला आहे? आय के आहे. बघा हे इक्वेशन मध्येच आईच्या ठिकाणी फक्त ह्या ट्रान्झिस्टर साठी आई वापरायचा आहे, आय ए एनोड करंट आणि ह्या ट्रान्झिस्टर साठी कॅथोड करंट, म्हणजे आय के प्लस आयसीबीओ, आयसीबीओ टू येईल बघायचं. आयसीबीओ टू, आयसीबीओ टू येईल, इथवरच्या इथं वन येईल, आयसीबीओ वन. हे दोन इक्वेशन कुठून आले समजलं का तुम्हाला? हे दोन इक्वेशन कसे घेतले आपण, आयसी वन च आणि आयसी टू च, समजलंय का हे? हो सर. सगळ्यांना विचारतो मी, समजले आहेत का ते दोन इक्वेशन? ऑल स्टुडंट सगळ्यांना ते इक्वेशन कसे घेतले समजलंय का? आणखी एक नंबरचे इक्वेशन समजले का तुम्हाला? एक नंबर आयसी इज इक्वल टू अल्फा इंटू आय प्लस आयसीबीओ, ते कुठून आले समजलंय का? पहिले इक्वेशन रिपीट करायचंय का? हो. हा पहिले इक्वेशन काय आहे, आपण पहिल्या चॅप्टर मध्ये बघितले अल्फा आणि बीटाचं रिलेशन. त्यात अल्फा इज इक्वल टू काय होतो? अल्फा इज इक्वल काय होतो मग सांगितलं ना, आय सी डिवायडेड बाय आय ई असं होतं ना, आय सी डिवायडेड बाय आय ई असं होतं ना, बरोबर आहे का? हे इक्वेशन होतं आपलं अल्फाचं. जर तुम्हाला बघायचं असेल तर दाखवतो मी अल्फाचं इक्वेशन. अल्फा आणि बीटाचं रिलेशन बघत असताना आहे अल्फा इज इक्वल टू आय सी डिवायडेड बाय आई, हे इक्वेशन आहे बरोबर. इथून घेतले आपण हे जे घेतले ते तिथून घेतले, अल्फा इज इक्वल टू आय सी डिवायडेड बाय आई. हे जे इक्वेशन आय सी इज इक्वल टू लिहिले आपण, काय लिहिले? आय सी इज इक्वल टू, आय सी इज इक्वल टू काय लिहू इक्वेशन? अल्फा इंटू आय, अल्फा इंटू आय. हे समजलं का इथपर्यंत? अल्फा इंटू आय समज. ह्याच्यामध्ये फक्त लिकेज करंट ऍड केलाय आयसीबीओ, हा फक्त काय केलाय याच्यामध्ये लिकेज करंट ऍड केलाय, कारण इथं सांगितलंय तसं. जर आपण दुसऱ्या चॅप्टर मध्ये बघितलं तर इथं द कलेक्टर करंट ऑफ ट्रान्झिस्टर इज रिलेटेड टू द इमिटर करंट अँड लिकेज करंट, म्हणजे ह्याच्यामध्ये लिकेज करंट ऍड करायचा आहे ह्याच्यामध्ये, असे ते आता फर्स्ट चॅप्टर.
त्याच्यामध्ये लिकेज करंट ऍड केलाय, म्हणजे हा लिकेज करंट फक्त त्या इक्वेशन मध्ये आपण ऍड केलेला आहे, बाकीचं काही केलेलं नाही. समजलं हे इक्वेशन, ते इक्वेशन इथं आले. आता समजलं हे इक्वेशन कुठून आले? हो सर. हो सर. आता त्या इक्वेशन वरूनच आयसी वन आणि आयसी टू चे व्हॅल्यूज काढायचे आहेत. आयसी वन म्हणजे हे कलेक्टर करंट वन, म्हणजे ह्याची व्हॅल्यू म्हणजे ट्रान्झिस्टरच्या वन साठी कलेक्टर करंट आणि ट्रान्झिस्टर टू साठीचा कलेक्टर करंट आपल्याला काढायचा आहे. आयसी वन इज इक्वल टू एनोड एनोड अल्फा इन टू आयई. आयई म्हणजेच काय हो आपला इथे सर्किट डायग्राम मध्ये बघा काय हो, आयई इज इक्वल टू आय ए दिसतंय का वरती, कारण हे एनोड टर्मिनल आपले एसीआरच लक्षात, हे एनोड टर्मिनल आहे आणि हे कॅथोड टर्मिनल आहे. म्हणजे पीएनपी ट्रान्झिस्टरचं जे काही इमिटर टर्मिनल आहे ना, त्याच्यातून फ्लो होणारा करंट हा आपला एनोड करंट असणार आहे. येते का लक्षात? म्हणजेच हा आयई इज इक्वल टू आय ए घेतलेला आहे, म्हणजे ह्या आयईच्या ठिकाणी फक्त आय ए घेतलेला आहे. येते का लक्षात? एनोड करंट, बाकीचे इक्वेशन हे ट्रान्झिस्टर वन साठी आहे म्हणून लिकेज करंट वन दाखवलेला आहे. तसंच आयसी टू इज इक्वल टू अल्फा इन टू आय के काय घेतलंय तर ह्याचं इमिटर टर्मिनल लिहित आहे, म्हणजे हा आय के आहे तो ट्रान्झिस्टर टू चा इमिटर करंट आहे, ट्रान्झिस्टर टू चा इमिटर करंट आहे. तो फक्त रिप्लेस केलाय कॅथोड करंट, बाकीच काही चेंज केलेलं नाही. आईच्या ठिकाणी दोन वेगवेगळे व्हॅल्यूज टाकलेत, एक एनोड करंट आणि एक कॅथोड करंट, कारण एनोड टर्मिनल हे पीएनपी ट्रान्झिस्टरचं इमिटर टर्मिनल आहे आणि कॅथोड टर्मिनल हे पीएनपी ट्रान्झिस्टरचं इमिटर टर्मिनल आहे. त्यातून फ्लो होणारा करंट फक्त आपण वेगवेगळ्या व्हॅल्यूज टाकलेले आहेत. समजले दोन्ही इक्वेशन? हो सर. हो सर. ओके, आता पुढे काय केलंय बघा, त्याच्यामध्ये हे दोन इक्वेशन निघाले आपले बरोबर. आता फ्रॉम केसील अप्लाय टू द की वन वी कॅन राईट, आता हे इक्वेशन कसं घेतलंय बघा, केव्हीएल केसीएल अप्लाय केलाय या सर्किटला, केसीएल अप्लाय केलं. आता बघा केसीएल कसा अप्लाय केलाय हे तुम्हाला इथे दाखवतो मी. हा आपला एनोड करंट आहे बरोबर ना, एनोड करंट, एनोड करंट इथून हा असा फ्लो होऊन इथं असा आलेला आहे आणि हा परत इथून इकडेही गेलेला आहे. लक्षात एक बघा, तुमचं एनोड करंट आहे ना, हे जे डायरेक्शन कुठं आहे हो या अशी आहे, म्हणजे इकडेही गेलाय इकडेही आलाय, दोन्ही साईडला गेलेला आहे. ओके, म्हणजे इथे एनोड करंट इज इक्वल टू काय लिहायचं आहे, म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला केसीएल केसीएल अप्लाय करायचं ह्या पॉइंटला. केसीएल काय असतं माहित आहे का तुम्हाला? व्हॉट इज मीन बाय केसीएल? इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोइंग करंट. हा, आता ह्याच्यात इनकमिंग करंट कुठला आहे डायरेक्शन बघा, आय ए बरोबर ना, आय ए हा आपला काय आहे, इनकमिंग करंट आहे. आय ए इज इक्वल टू आउटगोइंग करंट कुठले कुठले आहे, तो दोन करंट असायला पाहिजे आउटगोइंग, कुठले कुठले आहेत सर्किट डायग्राम मध्ये बघा. ह्या पॉइंटला आपण अप्लाय करतोय, हा वरचा आय ए हा इनकमिंग करंट झाला. आउटगोइंग करंट कुठला आहे, आयसी वन प्लस हा आयसी टू बरोबर आहे, हा करंट इकडे गेलाय, म्हणजे हा आयसी टू कलेक्टर करंट इकडला, म्हणजे आय ए इज इक्वल टू काय आहे, आयसी वन प्लस आयसी टू. समजले का हे, आय ए इज इक्वल टू आयसी वन प्लस आयसी टू कुठून घेतलंय आपण? हो सर. समजले? ओके, आता काय केलंय, हे आय एच व्हॅल्यू इथं पुट करायचे इक्वेशन मध्ये, हे आय एच इथे दिसतंय का नाही, तिथं ते पुट करायचे, म्हणजे काय येईल इक्वेशन खाली, आयसी वन इज इक्वल टू, आयसी वन इज इक्वल टू काय येईल, अल्फा इंटू आयसी वन प्लस आयसी टू प्लस आयसी बी ओ वन, आयसी ओ वन. समजले का इक्वेशन कुठून आले, फक्त आय एच्या ठिकाणी व्हॅल्यू पुट केलेली आहे, आले लक्षात? आले का? बघा इथं तसंच केलेलं आहे. आय ए
नाही इथे दोन्हीची ऍडिशन केली आहे आयसी वरून आयसी टी इथं जर थोडस चुकले आपले इक्वेशन एक मिनिट इथं काय केले आय ए इज इक्वल टू लिहिले इक्वेशन लिहिताना आय ए इज इक्वल टू आय ए इज इक्वल टू काय लिहू आयसी वन ची व्हॅल्यू काय ही वरची बरोबर आहे का हा आपला आय ए वन आहे ना आयसी वन येते का लक्षात हा आपला आयसी वन ची व्हॅल्यू आणि ही आपली आयसी टू ची व्हॅल्यू दोन्हीच ऍडिशन केलेलं आहे लिव्हरचं इक्वेशन समजलं की हे इक्वेशन कुठून आले प्लस हे इक्वेशन कुठून आलं समजलं का तुम्हाला आय ए इज इक्वल टू अल्फा हे आयसी वन ची व्हॅल्यू टाकली हे आयसी वन ची काय अल्फा इंटू आय ए प्लस आय सी बी ओ वन प्लस हे म्हणजे ह्या दोन व्हॅल्यू इथे टाकलेले आहेत समजले हो सर हा आता पुढे काय केलंय बघा तिथं आता फक्त काय केलं होतं केसी फक्त क्यू वन ला अप्लाय केला होता याच्यामध्ये आता आपण क्यू वन ट्रान्झिशन फक्त केसी ला अप्लाय केला होता तर आता काय सांगितलंय इथं नाव केसी ला अप्लाय टू द एंटायर इक्विवेलंट सर्किट आता पूर्ण सर्किटला केसी ला अप्लाय करायचं आहे आता केसी पूर्ण सर्किटला अप्लाय करत असताना बघा आता हाय इथून आलेला करंट इथं आलेला आहे बरोबर ना इथून परत करंट कुठे गेलाय हो इथं गेलेला आहे परत हा करंट कुठं आलाय हा इथं आलेला आहे बरोबर आहे का आता ह्या करंट मध्ये एक अजून एक करंट ऍड झालाय बघा हा आय सी वन आहे की नाही हा आय सी वन त्याच्यामध्ये अजून एक करंट ऍड झालाय कुठला करंट ऍड झालाय आय जी करंट कुठला ऍड झालाय तर आय जी करंट ऍड झालेला आहे कुठला ऍड झालाय आय जी करंट म्हणजे हा बेस टू चा जो करंट आहे आय बी टू हा आय सी वन प्लस आय जी टू असा असणार आहे सर्किट मध्ये खाली कसं गेलं आता आय के कॅथोड करंट म्हणजे हा जो काय कॅथोड करंट दिलाय ना त्यांना आय के इज इक्वल टू इक्वेशन लिहिलंय त्यांनी केसीएल एंटायर सर्किटला अप्लाय केल्यानंतर आय के इज इक्वल टू आय सी टू प्लस आय जी आय सी टू प्लस आय जी आय जी म्हणजे कुठला तर गेट करंट गेट करंट मध्ये कुठला असणार आहे आय सी वन प्लस हा तुमचा गेट करंट तुमचा असणार आहे आय के म्हणजे काय आय के ची ठिकाणी फक्त व्हॅल्यू पुट करायचे या सर्किट मध्ये आय सी आय सी टू चा नाही आय ए प्लस आय जी टू असं दिले आय ए प्लस आय जी टू आय ए म्हणजे कुठला करंट हो आय ए करंट म्हणजे कुठला करंट सांगा मला एनोड करंट एनोड करंट ची व्हॅल्यू काय हे आय सी टू नसायला पाहिजे होती बरोबर आय ए पाहिजे प्लस आय जी प्लस आय जी काय चाललंय समजतंय का काय करतोय ते समजतंय बघा हा संपूर्ण करंट आहे की नाही हा मगाचा एनोड करंट हा परत सगळा एकत्र आला ह्या पॉइंटला बरोबर आहे नाही परत तिथे गेलेला आहे फक्त ह्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा करंट ऍड झालाय आय जी करंट फक्त एक्स्ट्रा करंट कुठला ऍड झालाय हो आय जी करंट फक्त ऍड झालेला आहे एनोड करंट मध्ये एक्स्ट्रा ह्या एनपीएन ट्रान्झिस्टरच्या ह्या बेसच्या ठिकाणी हा करंट ह्या करंट दोन्ही एकत्र आलेले आहेत पण ह्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा करंट ऍड झालेला आहे तो म्हणजे कुठला आय जी करंट म्हणजे पहिला आय ए करंट हा इथं डिवाइड होऊन परत इथे एकत्र आलेला आहे ह्याच्यामध्ये फक्त आयजी करंट ऍड झालेला आहे तो फक्त आयजी करंट घेतलेला आहे असं ते म्हणजे हे आयकेच्या ठिकाणी व्हॅल्यू पुट करायची म्हणजे काय तुमची इक्वेशन कोण सांगू शकते का आय ए इज इक्वल टू काय इक्वेशन येईल सांग काय आय ए इज इक्वल टू काय अल्फा ऍज इट इज राहील आय ए पहिले इक्वेशन ऍज इट इज राहील ते ICBO1 ICBO1 as it is right plus alpha into kylo IA plus IG plus ICBO2
ICE2 इक्वेशन आहे, बरोबर आहे का? समजलं फक्त काय केले, आयकेच्या ठिकाणी फक्त ही व्हॅल्यू पुट केली, आय ए प्लस आय जी. समजले का हे इक्वेशन? हा. आता फक्त ते काय करायचं आहे, हे अल्फा ना आत मल्टिप्लाय करा किंवा असच ठेवलं, अल्फा ना आत मल्टिप्लाय करा, अल्फा ना आत मल्टिप्लाय केल्यानंतर काय इक्वेशन येते बघा, इज इक्वल टू अल्फा अल्फा इज टू आय ए प्लस आय सी डी ओ वन ऍज इट इज राईल प्लस काय लो अल्फा इंटू आय ए प्लस अल्फा इंटू आय जी प्लस ICPO2. समजलं का हे इक्वेशन? ते काय केलं, फक्त अल्फा ना मल्टिप्लाय केलेलं आहे. समजलं का इक्वेशन खालचं, ह्या अल्फा फक्त आत ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय केलेला आहे. समजलं का? हो सर. आता नेक्स्ट स्टेप काय आहे, आता बघा पुढच्या स्टेपला तिथे काय केलंय, आय ची कॉमन टर्म आहे ती कॉमन टर्म घेतलेली आहे, म्हणजे कुठं ऍक्च्युली आपलं कुठं चुकलंय सांगतो मला ह्याच्यामध्ये, हे जे काय इथं दिलत नाही आपण इथं अल्फा वन अल्फा टू इथं नाव द्यायची होती, आपण दिलेलं नाही इथं, ह्याला अल्फा वन नाव द्यायचं होतं आणि ह्याला अल्फा टू नाव द्यायचं होत. ओके, हे फक्त तेवढी चेंजेस करा, हे अल्फा वन आहे पहिला, हा अल्फा टू आहे, इथं पण अल्फा वन आहे, हा अल्फा टू आहे. ओके, हा अल्फा वन आहे, अल्फा टू आहे, हे दोन्हीचा दोन्ही साईडचा एक चेंज आपलं तेवढं लेज राहिला होता. ओके, इथपर्यंत काय पॉइंट माहिती कोणाला, इक्वेशन पर्यंत? नो सर. ओके, आता फक्त इक्वेशन आपल्याला रिशफल करायचं आहे, फक्त काय करायचं आहे, ते आय ए इज इक्वल टू इक्वेशन आहे ते फक्त आपल्याला रिशफल करून लिहायचं आहे. म्हणजे कसं लिहायचं बघा, आता कॉमन टर्म्स कुठले कुठले आहेत याच्यामध्ये पण आय ए आय ए आहे, म्हणजे काय लिहू शकता तुम्ही, आय ए इंटू इन ब्रॅकेट अल्फा वन प्लस अल्फा टू असं करून परत काय लिहू शकता तुम्ही, प्लस अल्फा टू इंटू आय जी प्लस काय शकता आय सी बी ओ वन प्लस आय सी बी ओ टू, आय सी बी ओ टू. समजले का हे इक्वेशन? काय केलं नाही, फक्त हे आय ए आय ए चे दोन टर्म होते का नाही, ते दोन टर्म आपण एकत्र घेतलेले आहेत इथं, त्याचा अल्फा होणार आणि अल्फा टू ब्रॅकेट मध्ये घेतलेलं, बाकीच काही केलेलं नाही. इक्वेशन समजलंय का हे? हो सर. सगळ्यांना सगळ्यांना विचारतोय मी, ह्या इक्वेशन वरून हे इक्वेशन समजलंय का? अरे समजलं का नाही? समजलंय का नाही? हो सर. हा. ओके, आता काय करायचं, हे इकडे न्यायचं आहे, हे इक्वेशन इकडे न्यायचं, इज इक्वल टू इकडे. आता एक मिनिट थोडस रफ करतो मी, लिहिण्यासाठी आता गरज नाही याची. ओके, हे इक्वेशन हे इक्वेशन लिहिले ते इज इक्वल टू काय, कशाचं इज इक्वल टू आहे, आय ए इज इक्वल टू आहे ना, म्हणजे हे आय ए ची टर्म इकडे आणायची आहे आपल्याला. आता आय ची टर्म इकडे आणल्यानंतर काय येते बघा, आय ए मायनस कारण इथं प्लस मध्ये आहे, इथं आय ए इंटू ए वन प्लस ए ब्रॅकेट प्लस आहे, म्हणून इथं
माइनस येणार आहे. माइनस काय आय ई इंटू ब्रॅकेट काय अल्फा वन प्लस अल्फा टू इज इक्वल टू अल्फा टू इंटू आय जी प्लस आय सी डी ओ वन आणि आय सी डी ओ वन प्लस आय सी डी ओ टू असं येईल इक्वेशन. समजले इक्वेशन कसं आलंय ते त्या इक्वेशन वरून. हे फक्त इज इक्वलच्या इकडची टर्म फक्त ही आय ची टर्म फक्त इकडे नेली इज इक्वल इकडे प्लस आहे ती इकडे गेल्यानंतर काय झाली मायनस झाली बाकीचं काही केलेलं नाही. समजलंय हो सर. आता ह्या ह्या दोन्ही मधून काय कॉमन निघालो आय ए आय ए कॉमन निघाल ना म्हणजे काय निघालं काय लिहू शकता आय ए इन टू काय लिहिणार आहे ते इथं आय इंटू वन मायनस अल्फा वन प्लस अल्फा टू अल्फा वन प्लस अल्फा टू डबल राहील इज इक्वल टू पुढची टर्म ऍज इट इज राहील युवरची टर्म काय राहील ऍज इट इज इथं राहील बरोबर आहे. पुढची टर्म काय राहील ऍज इट इज आपल्या इथं प्रेझेंट राहील. आता हेच इक्वेशन फक्त आपल्याला आय ए इज इक्वल टू लिहायचं आहे. कसं लिहायचं आय इज इक्वल टू काय लिहिणार आता सांग बरं मला आय ए इज इक्वल आता इथे आय ए मल्टिप्लिकेशन मध्ये ना मग हे फक्त इकडे पूर्ण होल टर्म ला डिवाइड करायचं ते लक्षात आय ए इज इक्वल टू ही वरची टर्म ऍज इट इज येईल बघा ही जी टर्म आहे ना ही ऍज इट इज आपली ऍज इट इज इथ डिवायडेड बाय काय लो ही टर्म ऍज इट इज डिवायडेड बाय ही टर्म येईल समजलं का कसं आलंय ते इक्वेशन. हो सर. हे फायनल इक्वेशन आहे आपलं बघा आपली फायनल इक्वेशन ते आहे का बघा आय इज इक्वल टू अल्फा टू आय जी अल्फा टू आय जी परत काय आहे आय सी बी ओ वन प्लस आय सी बी ओ टू आय सी बी ओ वन प्लस आय सी बी ओ टू डिवायडेड बाय वन मायनस अल्फा प्लस अल्फा टू डिवाइड बाय वन मायनस अल्फा वन प्लस अल्फा टू आलं का इक्वेशन आपलं इक्वेशन कसं आलं कळालंय का तुमचं मेन इथून इथून पुढचा पार्ट सगळा तुमचा इक्वेशन अरेंजमेंटचा आहे. इथपर्यंत तुम्हाला एकदा क्यू वन ट्रान्झिस्टरला के व्ही अप्लाय करायचं के सी एल अप्लाय करायचं क्यू टू ट्रान्झिस्टरला एकदा ओव्हरऑल सर्किटला एकदा के सी एल अप्लाय करायचा ते दोन अप्लाय करून जे काय व्हॅल्यू येते त्या इक्वेशन मध्ये पुट करून पुढे सॉल्व्ह करत जायचं आहे. समजलं हे फायनल इक्वेशन आहे. आता त्या फायनल इक्वेशन वरून काय कन्क्लुजन काढलंय बघा फ्रॉम द अबव्ह इक्वेशन इट इज क्लिअर दॅट एनोड करंट डिपेंड्स ऑन आय ए हा काय आहे एनोड करंट आहे. द अबव्ह इक्वेशन इट इज क्लिअर दॅट एनोड करंट इज डिपेंड्स ऑन द गेट करंट अँड लिकेज करंट अँड कॉमन करंट कॉमन बेस्ड करंट करंट गेन म्हणजे एनोड करंट हा तुमचा कशावरती डिपेंड आहे सांगितलंय गेट करंट एनोड करंट इज डिपेंड ऑन हा गेट करंट दुसरं काय लिकेज करंट हे दोन लिकेज करंट आहेत लिकेज करंट आणि कॉमन बेस करंट गेन हे जे आहे ते अल्फा वन अल्फा टू तो कॉमन गेन कॉमन बेस करंट गेन करंट गेन आहे. म्हणजे तीन फॅक्टर वरती तुमचा एनोड करंट डिपेंड आहे कशावरती कलेक्टर करंट लिकेज करंट आणि कॉमन बेस करंट गेन ह्या तीन फॅक्टर वरती तुमचा करंट गेन एनोड करंट डिपेंड आहे असं सांगितलंय त्यांनी ते लक्षात. आता पुढे काय सांगितलंय इफ अल्फा वन प्लस अल्फा टू म्हणजे हा जे इक्वेशन आहे अल्फा वन प्लस अल्फा टू इज इक्वल टू युनिटी ह्याची जर व्हॅल्यू वन आली अल्फा वन प्लस अल्फा टू तर काय होतं बघा
देन डिनोमिनेटर्स बिकम जीरो कारण वन मैनस वन हो अल्फा वन प्लस अल्फा टू ची वैल्यू जर वन आली तर वन मैनस वन येईल म्हणजे हे जर डिनोमिनेटर काय जीरो येईल तो जीरो आल्यानंतर आता मला सांगा काही डिनोमिनेटर जर झिरो आलं तर इक्वेशन काय व्हॅल्यू काय येते त्याची डिनोमिनेटर जर झिरो आला तर त्याची व्हॅल्यू काय असते त्या इक्वेशनची व्हॅल्यू इन्फिनिटी असते झिरो असते इन्फिनिटी असते का झिरो असते डिनॉमिनेटर जर झिरो असेल तर त्या इक्वेशनची व्हॅल्यू काय येते इन्फिनिटी असते का झिरो असते बघा कॅल्सियम असेल तर कॅल्सियम मध्ये करून बघा फाईव्ह डिवायडेड बाय झिरो करून बघा किती येते किती येते बघा बरं माझ्या कॅल्क्युलेटर आहे बघा फाईव्ह डिवायडेड बाय झिरो किती येते कॅन नॉट डिवायडेड बाय झिरो म्हणजे हे ह्याच्यात दाखवत नाही तुम्ही ह्याच्यात करून बघा कॅल्सियम मध्ये तुमचे इन्फिनिटी आहे इन्फिनिटी लक्षात आहे किती असते इन्फिनिटी आणि झिरो ऑफ जर न्युमरेटर झिरो असेल तर त्याची व्हॅल्यू झिरो असते जर डिनॉमिनेटर झिरो असेल तर त्याची व्हॅल्यू इन्फिनिटी असते ओके म्हणजे काय येणार जर करंट गेन अल्फा वन अल्फा टू ची व्हॅल्यू जर युनिटी आली वन आले तरी तुमचं या इक्वेशनची व्हॅल्यू इन्फिनिटी येते म्हणजे करंट तुमचं किती असणार इन्फिनिटी खाली सांगितलं बघा म्हणजे जर अल्फा वन अल्फा टू जर वन असेल तर डिनॉमिनेटर झिरो येईल दिस रिझल्ट इन अ लार्ज व्हॅल्यू ऑफ एनोड करंट त्याच्यामुळे तुमचं काय होईल लार्ज म्हणजे मॅक्सिमम एनोड करंट फ्लो होईल इन्फिनिटी हे सांगितलं दिस रिझल्ट इन अ लार्ज व्हॅल्यू ऑफ एनोड करंट अँड एससीआर विल टर्न ऑन मॅक्सिमम एनोड करंट फ्लो झाल्यामुळे तुमचं एससीआर काय होईल ऑन होईल समजले ना टू ट्रान्झिस्टर अनालॉजी इक्वेशन तयार करता यायला पाहिजे इक्वेशन इक्वेशन कसं कॅल्क्युलेट केलं हे समजायला पाहिजे तुम्हाला तुम्ही एकदा स्वतः करून बघा वाचून बघा ते इक्वेशन लक्षात इक्वेशन कसं फाइंड आउट केले ह्याच्यावरूनच आपण कन्क्लुजन केले की आपला एनोड करंट हा गेट करंट लिकेज करंट आणि कॉमन बेस करंट गेन ह्याच्यावरती डिपेंड आहे अरे लक्षात समजले का टू ट्रान्झिस्टर अनालॉजी समजले का हो सर ओके ठीक आहे आता अटेंडन्स द्या माझे पुढचं लेक्चर आहे तिकडे